नमस्कार कुक विथ निलंब आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण अंडाकरी बनवणार आहोत ज्या पद्धतीने मी आज तुम्हाला अंडाकरी बनवून दाखवणार आहे या पद्धतीने तुम्ही जर घरी अंडाकरी बनवलीत तर मी खात्रीने सांगते तो तुम्हाला नक्की आवडणार अगदीच काय तर तुम्ही ढाब्यावरील अंडाकरीसुद्धा विसरून जाल एवढी टेस्टी लागते आणि हीच अंडाकरी तुम्ही घरी पुन्हा पुन्हा बनवून खाल एवढी छान लागते ही अंडाकरी तर सुरुवात करूयात आपल्या रेसिपीला पण त्या अगोदर तुम्ही जर अजून आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच छान छान रेसिपीसाठी आपला कुक विथ निलम ढमाळ हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा सोबतच खाली दिलेल्या सुद्धा क्लिक करा म्हणजे मी जे नवीन नवीन नवी व्हिडिओ टाकते त्याची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर आपल्या अंडाकरी बनवून घेण्यासाठी हे पहा इथे मी चार अंडी उकळून घेतलेली आहेत आणि त्याच्या सालीवरच्या काढून घेतलेल्या आहेत आता ही अंडी आपल्याला कट करून घ्यायची आहेत तर हे पहा अशा प्रकारे उभे अंडी कट करून घ्यायचे आहेत आपल्याला हे पहा अशाच प्रकारे आता ही बाकीचे अंडी सुद्धा आपण कट करून घेऊयात तर इथे आता मी सगळे अंडी कट करून घेतलेले आहेत हे पहा अशा प्रकारे उभे अंडी कट करून घेतलेली आहेत आता आपण आपला अंडाकरी बनवून घेण्यासाठी त्याचं वाटण बनवून घेऊयात तर वाटण बनवून घेण्यासाठी इथे मी एक पॅन गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवला आहे आता या पायांमध्ये सगळ्यात अगोदर मी एक पळी तेल घेते तेल आता थोडंसं गरम होऊन देऊयात तेल आता गरम झालं आहे आता सगळ्यात अगोदर याच्यामध्ये मी दोन तमालपत्र घालते याच्यानंतर इथे मी दोन लवंग आणि दोन मिरं घेतले आहेत सुद्धा याच्यामध्ये घालूयात इथे मी आता एक मोठा कांदा असा उभा चिरून घेतला आहे तोसुद्धा या तेलामध्ये घालूयात आता हो कांदा आपण हाय फ्लेमवरती छान लालसर रंग येईसपर्यंत परतून घेऊयात इथे तर कांदा पहा हलकासा लालसर झाला आहे आता मी याच्यामध्ये दहा लसणाच्या पाकळ्या घालते याचबरोबर एक इंच आल्याचा तुकडा मी असा बारीक बारीक कट करून घेतला आहे तोसुद्धा घालूयात आणि आता हे सुद्धा छान कांद्याबरोबर परतून घ्यायचं आहे तर कांदा इथे हलकासा लालसर झाला आहे आता आणखीन थोडासा लालसर होसपर्यंत आपण हे परतून घेऊयात इथे तर पहा कांदा हा छान लालसराचा परतून झाला आहे आता आपण याच्यामध्ये इथे मी अर्धा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तो घालून घेऊयात आणि आता हो टोमॅटो थोडासा मौसर होत हे छान परतून घेऊयात हे पहा इथे आता कांदा आणि टोमॅटो हे छान भाजून झालेत टोमॅटो हा मोसर असा आपण भाजून घेतलेला आहे आता याच्यामध्ये एक छोटी वाटी सुक्या खोबऱ्याचा किस घालून घेऊयात आणि पुन्हा एकदा हे परतून घेऊयात इथे आपण खोबऱ्याचा कीस घातलेला आहे तो पटकन भाजला जातो त्यामुळे इथे खूप जास्त वेळ भाजायची गरज नाही आहे थोडंसं आपण परतून घेऊयात इथे आता आपलं वाटण छान परतून झालेलं आहे आता आपण हे थंड होऊन देऊयात आणि थंड झाल्याच्या नंतर आपण ते वाटून घेऊयात हे पहा थंड झाल्यानंतर मी जे वाटण आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडीशी हिरवी कोथिंबीर घालते वाटणामध्ये कोथिंबीर घातली तर वाटण हे खूप छान बनतं तर आता याच्यामध्ये लागेल असं पाणी घालून याचं छान बारीक वाटण वाटून घेऊयात हे पहा इथे आता वाटण मी मस्त वाटून घेतलं आहे अशाच प्रकारे एकदम बारीक असं वाटण वाटून घ्यायचं आहे आता आपण आपली अंडाकरी बनवून घेऊयात तर अंडाकरी बनवून घेण्यासाठी इथे मी एक कढई गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवली आहे आता या कढईमध्ये सगळ्यात अगोदर आपण दोन पळी तेल घेऊयात तेल थोडंसं गरम होऊन द्यायचं आहे इथे आता तेल थोडंसं गरम झालं आहे तर या गरम तेलामध्ये हे जे आपण वाटण वाटून घेतलंय ते घालून घ्यायचंय आणि हे वाटण सुद्धा तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे तर एखादा मिनिट आपण हे वाटण छान परतून घेऊयात इथे आता एक दोन मिनिट हे वाटण छान परतून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपल्या वाटणला किती छान तेल सुटलंय अशाच प्रकारे तेल सुटलं पाहिजे आता आपण याच्यामध्ये मसाले घालून घेऊयात तर मसाल्यांमध्ये सगळ्यात अगोदर एक चमचा धने पावडर घालूयात पाव चमचा हळद घालूयात याच्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा घरी बनवलेला कांदा लसूण मसाला आणि याचबरोबर अर्धा चमचा बेळगी मिरची पावडर घालूयात मसाले घालून झाल्यानंतर याचबरोबर याच्यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घालून घेऊयात आता सगळे जिन्नस घालून झाल्यानंतर ही ग्रेव्ही आपण पुन्हा एकदा परतून घेऊयात हे मसाले ग्रेव्हीमध्ये छान परतले गेले की आपली भाजीसुद्धा खूप टेस्टी बनते त्यामुळे एखादा मिनिट आपण हे आणखीन परतून घेऊयात इथे आता आपली ग्रेवी ही छान परतून झाली आहे आणि तुम्ही पाहू शकता आपल्या ग्रेव्हीला छान असं तेल रिलीज झालेलं आहे अशाच प्रकारे तेल रिलीज होत आपण ही ग्रेवी छान परतून घ्यायची आहे आता आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊयात तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे वाटण वाटून घेतलेलं होतं त्याला जो मसाला लागलेला होता तो धुऊन ते पाणी आता मी याच्यामध्ये घालते आता मी याच्यामध्ये आणखीन पाणी घालते तर इथे मी साधारणत एक ते दीड ग्लास गरम पाणी घालते तर जेवढ्या प्रमाणामध्ये तुम्हाला पातळ किंवा घट्ट भाजी हवी आहे याच्या अकॉर्डिंग तुम्ही याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आता हे मिक्स करून घेऊयात आणि आता हे आपल्या रश्शाला छान उकळी उकळीून द्यायची हे पहा इथे आता आपल्या रश्शाला छान अशी उकळी आलेली आहे मस्त आणि तुम्ही टेक्स्चर तर पाहू शकता अप्रतिम आहे याचबरोबर सुगंध तर आत्ताच खूप छान येत आहे थोडंसं मिक्स करून घेऊयात आणि मिक्स करून झाल्याच्या नंतर ही जी अंडी आपण उकडून घेतलेली होती आणि ती अशी उभी कट करून घेतलेली आहेत ही एक एक करून या रश्शामध्ये घालून घेऊयात तर हे पहा अंडी घालून घेत असताना अशा प्रकारे घालून घ्यायची आहेत उलटी अंडी घालायची नाहीत नाहीतर त्याच्यातलं जे बल्क इतन असतं ते खाली भाजीमध्ये जाईल आणि अंडी घालून झाल्याच्या नंतर याच्यावरून बारीक चिरलेली कोथंबीर घालूयात इथे आता आपली मस्त अशी अंडाकरी तयार आहे एकदम टेस्टी बनलेली आहे आता ही जी अंडाकरी आहे ती आपण रोटी बरोबर भाकरी बरोबर चपाती बरोबर आणि अगदी भाताबरोबर जिरा राईसबरोबरसुद्धा खाऊ शकतो ही भाजी कशाबरोबरसुद्धा खाऊ शकता एकदम टेस्टी बनते आणि जसं की मी सांगितलं तुम्ही याची चव बिलकुल विसरणार नाही त्यासाठी ही रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर आपला कुक विथ निलम ढमाळ हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद